एकीकडे संपूर्ण मुंबईमध्ये दिवाळीचा जल्लोष सुरू आहे, तर दुसरीकडे बॉम्ब फोडायला दिला नाही म्हणून तीन अल्पवयीन मुलांनी एका 21 वर्षाच्या तरुणाची निर्गुण हत्या केल्याची घटना गोवंडीच्या या शिवाजीनगर भागामध्ये असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये झालेली आहे. हीच ती इमारत आहे ज्या ठिकाणी सुनील नायडू हा 21 वर्षीय तरुण राहतो आणि त्याच्याच इमारतीमध्ये राहणारे हे तीन अल्पवयीन मुलं आहेत. त्यातील एक जो अल्पवयीन मुलगा होता त्याने काचेच्या एका भांड्यामध्ये बॉम्ब जो आहे तो लावलेला होता, मात्र सुनीलने त्याला अडवलं कारण हा जर बॉम्ब फुटला तर त्याच्याबरोबर इतरांना देखील जखमा होतील, त्यामुळे त्याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. या अल्पवयीन मुलाने त्याच्या भावाला ही सगळी कथा सांगितली. त्याचा भाऊ आणि त्याचा जो मित्र आहे ते दोघं त्या ठिकाणी आले. एकूण अशा ह्या तीन जणांनी या सुनीलबरोबर जे आहे ते हातापाई केली, भांडणं केली, त्यानंतर सुनीलवर जे आहेत ते चाकूने वार करण्यात आले आणि जो रक्ताच्या थारोळ्यामध्ये सुनील होता तो याच ठिकाणी बसलेला होता. ही सगळी घटना आपण ज्या सीसीटीव्हीमध्ये पाहतोय तो हेच हे सगळं ठिकाण आहे. या ठिकाणी सुनील बसलेला होता, त्याला चक्कर आली आणि ह्या सीसीटीव्हीमध्ये आपण माझ्या मागे बघितलं तर ही सगळी घटना जी आहे ती कैद झालेली आहे. एकूणच ही घटना घडल्यानंतर जे स्थानिक तरुण आहेत त्यांनी सुनीलला इथून राजावाडी रुग्णालयामध्ये नेलं, मात्र प्रचंड रक्तस्राव झालेला होता आणि मानेमध्ये मोठी इजा जी आहे ती झालेली होती, त्यामुळे सुनीलचा मृत्यू झाला. या दिवाळीच्या सणामध्ये ही घटना घडल्यामुळे कुठेतरी दुःखाचं सावट आहे आणि ज्यांनी या ठिकाणावरून सुनीलला नेलं ते माझ्याबरोबर आहेत. नेमकी काय घटना घडली होती, काय कारण होतं सुनीलला मारण्याचं? सर कारण असं होतं की मग असं ऐकलं आलो की मग जेव्हा घरी होतो बसलो होतो मी तर माझा आवाज आली की खालती चाकू मार झाले. तो मी सर नीचे आया, नीचे आने के बाद देखा सर की स्पॉट पे वहाँ बंदा लेटा हुआ था, मतलब खून से. तो सर मैंने उसको उठाया, लोगों को बोला, अपील किया कि चलो उसको मेरे हेल्प करो. रिक्शे में उसको बिठाया, रिक्शे में बिठाने के बाद मैं उसको राजावाड़ी लेके गया. राजावाड़ी लेके जाने के बाद सर उसका ट्रीटमेंट हुआ. तो उसको ट्रीटमेंट होने के बाद उसको स्टिच लगे, उसके गर्दन पर मार लगी थी, स्टिच वगैरह हुआ. लेके जाने स्टिच होने के बाद सर उसको APR ACR किए. उसके बाद सर वो 2:10 पे उसने अपनी डेट हो गई. दो घटना होने का कारण क्या है? जो बम लगाने का बोले कि बम लगाने की वजह से उसको रोका गया था सुनील ने, इस वजह से ये हादसा हुआ? सर सुनने में ऐसा आया था, मैं हॉस्पिटल में था तो ये सुनने में आया था कि उसका जो छोटा वाला भाई है जिसने मारा है तो उसका भाई पीछे बम फोड़ रहा था कांच के बोतल में. तो उससे कहा गया था, सुनील ने बोला कि बेटा कांच में बम मत फोड़ो फटाके, तुम उस पर फोड़ोगे तो तुमको भी लगेगा, आसपास के लोगों को भी लगेगा, हम यहाँ खड़े हमको भी लगेगा. तो उसको मना करके उसको भेज दिया ऊपर साइड में, बोले कि जाए यहाँ से, यहाँ पे मत फोड़. तो उसने अपने भाई को आके शायद बताया कि मुझे वहाँ बम फोड़ने नहीं दे रहे फटाके. तो ये वहाँ पे इसका भाई वहाँ पे गया तो उनसे मुँह मारी हुई, शायद मुँह मारी होने के बाद उसने कांच की बोतल से मारा, चाकू से इतना आइडिया नहीं है, बट ये सुनने में आया कि उसने यहाँ पे मारा. उसके बाद वो यहाँ से भागा, उसके पीछे सुनील भी भागा, जिसको लगा वो यहाँ पे भागा ऊपर उसके पीछे. उसके बाद वहाँ पे ऊपर तक जाने के बाद नीचे आके यहाँ पे वो स्पॉट पे बैठ गए. यहाँ पे बैठने के बाद फिर यहाँ पे बैठा था तो फिर मैं आया, मैं उसको हॉस्पिटल लेके गया. खरंतर या बाईंनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र प्रचंड रक्तस्राव झालेला होता, त्यामुळे सुनीलचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याच इमारतीमध्ये सुनील राहतो, तर आरोपी जे अल्पवयीन मुलं आहेत ती देखील याच इमारतीमध्ये राहतात. मात्र ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेली ही घटना कुठेतरी मनाला चटका लावणार आहे, तितकीच दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये सुनीलचा मृत्यू झालेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो आता शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. कॅमेरामन इरफान शेख, प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.